नोटबंदीचा फटका वाळूबट्ट्यांच्या लिलावालाही बसला असून लिलावात बोली लावण्यास कुणीही पुढे न आल्यानं फक्त 9 वाळूपट्ट्यांचाच लिलाव झाला आहे. गौण खनिज कार्यालयानं जिल्ह्यातील 45 वाळूपट्ट्यांचा लिलाव केला, परंतु या नोटबंदीमुळे वाळूपट्ट्यांना पाहिजे तशी मागणी आली नाही. या 45 वाळूपट्ट्यांऐवजी फक्त 9 वाळूपट्ट्यांचा लिलाव झाला, परंतु या वाळूपट्ट्यातून पाहिजे तसा महसूलही मिळाला नाही. परत 20 आणि 21 जानेवारीला उर्वरित वाळूपट्ट्यांचा लिलाव ठेवण्यात आला आहे. टेंडर निविदा प्रक्रियेमध्ये सध्या हे वाळूपट्टे आहेत. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीचा फटका काही अंशी वाळूपट्ट्यांना बसला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज कार्यालयानं दिली आहे.